नमस्कार आपण सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल डिजिटल ॲग्रो अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी पुन्हा एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे आज रात्रीची जी हवामानाची अपडेट राहणार आहे आज रात्री, हो रात्री नेमका पावसाची काय स्थिती राहील महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर किती राहणार आहे ती सर्व काही अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचं आहे जेणेकरून आज रात्रीची पावसाची स्थिती तुम्हाला कळून येईल आणि आतापर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलचे असेच व्हिडिओचे नवनवीन नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत जातील तर यामध्ये आपण सहा वाजताचं मॉडेल कॅच केलेलं आहे ते सहा वाजताचं मॉडेलनुसार बघूया आपण स्क्रीनवरती आपल्याला दिसत असेल हे आपलं सहा वाजता कॅच केलेलं मॉडेल तर या सॅटेलाईट मॉडेलनुसार आपल्याला महाराष्ट्रामध्ये पावसाची दाटी दिसते पाऊस जो आहे तो अनेक जिल्ह्यांमध्ये सक्रिय दिसतोय यामध्ये आपल्याला विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र जास्तीत जास्त आपल्याला पावसाची सक्रियता या भागामध्ये आपल्याला दिसून येते तर विदर्भामध्ये अकोला त्यानंतर कारंजा त्यानंतर बघता आपण वाशिम खामगाव चिखली मेकर या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे ते पाऊस जो आहे तो पाऊस सक्रिय दिसून येतो आहे इकडं पुसद हिंगोली उमरखेड नांदेड वागाला या भागातसुद्धा आपल्याला पाऊस सक्रिय दिसतोय परभणी पारली अहमदनगर त्यानंतर लातूर त्यानंतर पारली बार्शी या भागामध्ये सुद्धा आपल्याला जो पाऊस आहे तो पाऊस चांगल्या प्रकारे सक्रिय दिसतोय हा झाला मराठवाड्याचा भाग सुद्धा पाऊस सक्रिय आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये यामध्ये धुळे त्यानंतर नंदुरबार या भागातसुद्धा आपल्याला पाऊस जो तो पाऊस सक्रिय दिसतोय मात्र इकडं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये इकडं मुंबई पुणे गोरेगाव त्यानंतर चिपळूण सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी या भागामध्ये सद्यस्थितीला जरी पाऊस सक्रिय नसला तरी येत्या काही तासांमध्ये नक्की पाऊस सक्रिय राहणार आहे तर आपण बघू शकता सद्यस्थितीला विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात चांगला पाऊस सक्रिय आहे त्यानंतर नेक्स्ट मॉडेलमध्ये बघता आपल्याला विजेचा कळकळाट कुठं आहे ते कळून येईल तर यामध्ये सुद्धा आपल्याला विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात विजेचा कडकडाट चांगला प्रकार दिसून येतो आणि जो जोराचा विजेचा कडकडाट दिसून येतो आपल्याला धुळे धुळे परोलामध्ये आपल्याला जोराचा मेघगर्जना जी मेघगर्जना दिसून येईल त्यानंतर औरंगाबादमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची मेघगर्जना दिसून येईल चिखली मयकर या भागात बुलढाणा या भागात सुद्धा आपल्याला जी मेघगर्जनेसह पाऊस बघायला मिळणार आहे म्हणजेच की आपल्याला सर्व भागामध्ये मेघगर्जनेसह आजच्या तारखेमध्ये आज रात्रीला आपल्याला पाऊस बघायला मिळेल आणि जोरदार प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस बघायला मिळणार आहे तर ही सुद्धा आपली आजची अपडेट तुमच्यासमोर मांडायची की नेमकी आजची पावसाची स्थिती काय राहणार आहे तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओचे नवनवीन नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत जातील आता भेटूया पुढच्या भागामध्ये तोवर इथंच थांबतोय धन्यवाद